विकास कामाचं श्रेय लाटण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी चक्क अपूर्ण इमारतीचं उद्घाटन केल्याचा प्रकार बारामतीतील वढाणे गावात घडलाय. तसा फलकही लावण्यात आला होता. अनेक वर्षांपासून इमारतीचा मुद्दा प्रलंबित आहे. या संतापातून हा प्रकार घडलाय. हा प्रकार समजल्यानंतर ग्रामस्थांनी याबाबत चौकशीची मागणी केली. याविषयी गावकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी मनोहर तावरे यांनी. सध्या कोरोना व्हायरसचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवरती निर्बंध लादलेले आहेत. परंतु बारामतीच्या वडाणे या ठिकाणी मात्र एक काल्पनिक ग्रामपंचायतीचं उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला हे ग्रामस्थांनाही माहीत नाही. याबद्दल ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. आणि या गावामध्ये मी जवळजवळ 45-46 वर्ष सामाजिक काम करत आहे या परिसरामध्ये. आणि परंतु या ठिकाणी ग्रामपंचायतीचं उद्घाटन झालं अशा प्रकारचा विषय बोर्डवरून दिसतो आहे. कशासाठी हा विषय करतात ही लोकं काही कळत नाही. जणू काय यांनी आपल्या खिशातली पुंजी टाकून हा इमारत बांधली आणि म्हणून 22 तारखेला मुदत संपत असताना 21 तारखेला त्यांनी बोर्ड लावण्याचा विषय केलेला आहे. काम पूर्णपणे बऱ्याच अंशा अपुरे. खिडक्या नाही, दार नाही, प्लॅस्टर नाही अशा अवस्थेत त्यांनी बोर्ड लावून टाकलेला आहे. आमच्या बारामती तालुक्यातील शेवटच्या टोकावरील वडाणे गाव आहे. तरी इथे सर्व मनमानी कारभार चाललेला आहे. ग्रामपंचायतीचं काम अपुरं असताना आतमध्ये सगळे कुत्रे बित्रे सगळे बसतात. तरी सुद्धा इमारतीचं पूंजन करून त्यांनी हा फलक लावलेला आहे. वास्तविक पाहता सरपंचाची तारीख संपून गेलेली असताना सुद्धा त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. ग्रामस्थांना कोणालाही कळवलेलं नाही. आपण पाहिलं असेल की बारामती तालुक्यातील वडाणे या गावातली ही काय स्थिती आहे. एकूणच तालुक्यात असणाऱ्या शासकीय कामांबद्दल संपूर्ण श्रेय लाटण्यासाठी अनेक ठिकाणी असा स्वरूपाचा खटाटोप केला जातो. अशीच काहीशी तक्रार या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या बोलण्यावरून येते. एम न्यूजसाठी कॅमेरामन सचिन पवारसह मी प्रतिनिधी मनोहर तावरे, वडाणे, बारामती.